महेश कोठे आणि मनोहर सपाटे यांच्याकडून मनपाच्या अनेक ठरावांमध्ये हेराफेरी। महापालिकेने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कुमार करजगे यांची मागणी। माजी महापौर महेश कोठे आणि मनोहर सपाटे यांनी महापालिकेच्या अनेक ठरावांमध्ये हेराफेरी करून बेकायदेशीरपणे जागा लाटल्या असून लाटलेल्या जागांवर बेकायदेशीरपणेच शिक्षण संस्था उभारल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेने चौकशी करून या दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जुनी मिल कामगार संघर्ष समितीचे संस्थापक आणि कामगार नेते कुमार करजगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली। यावेळी कामगार नेते करजगे काय म्हणाले पाहूया। सोलापूरची जुनी मिल 1963 साली बंद पडली, त्या मिलच्या कामगारांना 35 वर्ष त्यांचा कसा पैसा मिळाला नव्हता, तो पैसा मिळून देण्यासाठी मी 1988 साली जुनी मिल कामगार संघाने स्थापना केली, आंदोलन चालू केले। सोलापुरातील मला प्रतिष्ठित मंडळी डॉक्टर वळसंकर केळकर तुळपळे बिहार गोकणी वेगळसाशी या लोकांच्या पटेल प्रतिसादामुळे मी सोलापूरच्या जुनी मिलच्या जागेचे भाग घेऊन कामगारांना त्यांचा पैसा मिळून दिला। सोलापूरला काम एवढं महान काम केलं असताना सुद्धा ही जुनी मिलची जागा हडप करणारे सोलापुरातील दोन राजकीय बलाढ्य नेते कोठे आणि सपाटे यांनी प्रयत्न केले होते आणि ही संपूर्ण जागा फक्त 1 कोटी 70 लाखाच्या घेण्याचा डाव झाला होता, पण सोलापूरच्या प्रतिष्ठित क्षेत्रामध्येच्या आशीर्वादामुळे मी जे काम केलं त्यामुळे त्यांचा डाव उधळला गेला। त्यामुळे या कोठे सपाटे या लोकांनी महापालिकेत त्यांची सत्ता होती, महापालिकेत 40 वर्षांमध्ये त्यांचं राज्य होतं, त्या महापालिकेत एवढे खोटे ठराव केले, एवढे बेगाई ठराव केले, त्यांच्या शिक्षण संस्थेला जागा घेण्यासाठी महापालिकेच्या वतीनं हायकोर्टामध्ये खोटे अफिड दाखल केले। जुनी मिलची या जागा आपल्या शिक्षण संस्था घेण्यासाठी कोठे व सपाटे यांनी एवढे खोटे कामं केलेत की हायकोर्टामध्ये खोटे अफिड दाखल करून दिले। अशा दाखल करून घेण्याला महापालिकेच्या 2001 मध्ये महापालिकेच्या जनरल सभेत ठराव झालेले की याची सर्व चौकशी सीबीआयमध्ये चौकशी करावी, पण आजपर्यंत कुठलीही चौकशी कुठल्याही सोलापूरच्या महापालिका आयुक्तांनी केली नाही। सर्व आयुक्त येतात, त्यांच्या अंडरने काम करतात, पैसे सोलापूरच्या महापालिकेत उलटून पैसे कमवतात आणि सोलापूरून जातात। ही सोलापूरची जनता शोषित आहे, पण मी शोषित राहणार नाही। आता मी पैसेवर संघर्ष केलेला आहे, जनतेने जागा दिलेले, पण मला या 30 वर्षांमध्ये ज्या कामगारांनी साथ दिली ते सर्व कामगार आता गेलेले आहेत, पण जुनी मिलच्या जागा मला मिळा, मला एक पैसा मला काय जाताना काही घेऊन जायचं नाही, पण ज्या कामगारांच्या वारसांनी मला मी साथ दिली, ज्या कामगारांनी साथ दिली त्या जुनी मिलच्या कामगारांच्या वारसांना फुकट जागावून त्यांच्या घर स्वप्न करणे मी स्वप्न पूर्ण करणार आहे। आणि त्यासाठी या जुनी मिलच्या जागेवरचे सर्व आरक्षण उठलेले होते, पण पुन्हा आरक्षण ते कायम दाखवतात, बेगाजीपणे खोटे ठेवलेले आहेत। हे जे चौकशी करावी नाही, आयुक्तांनी मी चॅलेंज आयुक्ताला तुम्ही समोर या मी दाखवतो ह्या सर्व दोन लोकांनी महापालिकेतल्या दोन राजकीय पुढाऱ्यांनी किती खोटे ठराव केलेले आहेत, पण मला आता तो मला कोणाच्या विरोध जायचं नाही। जर तुम्ही नाही केलात मला कामगारांना कसले पैसे माझ्या वारसांना देणार। सोलापूरच्या 2 एक्स मिलिटरीमॅन 200 एक्स मिलिटरीमॅन 200 पोलीस आणि 100 शिक्षक यांनाही जागा मी फोकट देणार आहे। आता माझं उर्वरित आयुष्य मी जे पस्ती काम केलेलं आहे, पण ज्या लोकांनी या सोलापूरचा विकास थांबवला, माझ्या कामात अडचण निर्माण केल्या, मी त्यांना हात जोडून सांगतोय आता गप बसा, नाहीतर मी तुम्हाला सोडणार, मी मिळू हरकत नाही, पण तुमची वाटल वर्ष सोडणार। मला प्रश्न मी आज जे माझ्यावर जे 35 वर्ष अन्याय झाले, मी काम केलं, सर्व पुस्तक छापलेलं आहे, आज तुमच्या हातात दिलेले पुस्तक छापलं म्हणजे सर्व पुरावासही छापलेलं आहे, पण आज पत्रानिशी लेखणे न चालता ही सोलापूरचे लोक शोषित अधिक शोषित झालेले आहेत। कोण येतो सोळाच्या लोकांना अन्याय करतो, यांचा अन्याय दूर करायचा असेल तर तुमची लेखणी चालवा। खरं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार आहेत, आणि तुम्ही सर्व जागरूक करत काम करा, तुम्ही मला फक्त साथ द्या। एकेकाळी सोलापूरचे 3 दैनिक होते आणि 3 दैनिकचे संपादक रंगणा वैद्य विहार कुर्णी वेगळे तिघांनी मला पाणी खंबीर वापरलं, तसं तुम्ही एक खोटा असेल तर तुमची लेखणी माझ्या विरोधात चालवा। कमिशनरनी आजपर्यंत फक्त नुसतं फक्त हे दाखवणी का फक्त बोलतात, हसतात बोलतात, काय कामच करत नाही, असं चालेल का? आता मला काय करायचं आहे, माझं आयुष्य माझं आता वय आता 14 चालू होत आहे, मला काही करून माझ्या जुनी मिलच्या कामगारांच्या वारसांना मला फुकट जागा द्यायची आहे, त्यांचे घर बांधायचे आहे आणि ते मला माझ्या डोळ्यात बघायचं, यासाठी तुमची मला साथ पाहिजे। या 35 वर्षांमध्ये असे काय कामगार आयुक्त आले आता मी सांगू शकतो, बिपिन मलिक टॉप आयुक्त की ज्याने मला खंबीरपणे साथ दिली, श्रीनिवास साहेब या लोकांनी, पण काय चालत नाही वादी काय ते काम करत 1978 साली अर्जंट ठेवलेले आहेत,
त्या बाबतीत मी महापालिकेला 1997 साली 2000 साली 5% दिली होती, पण महापालिकेने ठराव करून पुन्हा स्टँडिंग ऑर्डर ठराव झाले, जनरल ऑर्डर ठराव झाले, गॅजेट झालंय, सर्व आरक्षण उठवले 21/5/2005 विषय क्रमांक 83 ठराव क्रमांक 83 अनुमोदक सोचा कुणचंद पुंजाल अनुवादक बियोन बेरिया यांनी ठराव पास केलेला असताना सुद्धा उठलेला असताना सुद्धा जाणीवपूर्वक महापालिकेच्या जनरल सभेच्या प्रचंड बुकामधल्या आतापर्यंत आजपर्यंत माझ्याकडे खोटे डमी आरक्षण टाकलेले आहेत ती फक्त या कमिशनर उडवावीत म्हणजे मला माझ्या सर्व कामगारच्या वारसांना घर देण्याची मोकळी. त्यामुळे काय नुकसान झालं दादा? फार नुकसान झालं. हो माझ्या जुने जागेच्या लोकांनी पैसे भरले, 2-20 वर्ष झालं असतं त्यांना कमी किमती घर बांधता झाले असते, शेकडो कोटी नुकसान या कार्यक्रमात झालेलं आहे.